आणि ते तू बघतोयस हे मी बघत बसायचं. दॅट्स नॉट एट ऑल फेअर अँड हॅपनिंग. बरं बरं, सॉरी सॉरी सॉरी. बरं तू प्लीज दुसऱ्या मुलांना बघू नकोस. हा, आपण दांडिया खेळूया आता. अरे वा, खूप लवकर आठवलं तुला आपण इथे का आलोय. बरं, आता भांडायचंय की दांडिया खेळायचंय विचार करून चाल. बाय. अरे ऐक ना, बाय काय, लगेच काय चिडतोस? ऑब्व्हियसली दांडिया खेळणार होत आपण. बरं ऐक ना वैदे, तुला एक सांगू, म्हणजे तुला राग आला तरी चालेल, पण मला सांगायचं. अरे हो, बोल ना. म्हणजे आपलं एकमेकांशी खरं बोलायचं ठरलंय ना म्हणून. बोल. नाही नको नको, तू चिडशील वगैरे. काय आत्ताच म्हणालोस ना की खरं बोलायचं ठरलंय ना, मग विषय का टाळतोस? बोल बोल, माझी काही ऐकायची तयारी. बोल. ओके ओके, सांग. वैदे, आज ना, आज तू या ड्रेस मध्ये खूप म्हणजे खूप सुंदर दिसतीस. ऐक ना, मी काय म्हणतो, हे दांडिया वगैरे जाऊ दे, मला ना तुला फक्त बघत बसावं वाटत. बघू बघू, तुला बघू. वैद्य ही प्लीज, तू अशी लाजू वगैरे नकोस. तू लागलीस की मी खल्लास होतो, तुला माहित आहे ना. काय चाललंय तुझं? आणि आता पण प्लीज दांडिया खेळूया का? चल. चल, थँक्यू. तिथे पहिल्यांदा दांडिया खेळायला आलो ना याचा. व्हॉट अ मोमेंट, राइट ऑन. मस्त. मग आता आपण त्या आनंदामध्ये असेच उभे राहूया का? आता इथे आलोय तर खेळूया. लेट्स लेट्स. ओके. हा, नाही 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 नाही, नॉर्मल नॉर्मल. हा, अपोजिट. 1 2 3 4. हे इकडे लागणार आहे मला. नाही लागणार, नाही. 1 2 3. आपल्या इथली लहान मुलं मुली किती छान खेळतायत दांडिया. मस्त आहे ना दांडिया खेळ. मला बाई फार आवडतं दांडिया खेळायला. हो, मग तू नाही गेलीस मानस बरोबर त्या मोठ्या दांडियाला? हो, काहीतरीच काय, मी कुठे जाणार आहे त्या तरुण मुलांच्यात. बघ, हे तुला भान आहे, पण आपल्या चिरंजीवांचं भान आणि ध्यान हल्ली भरकटच चाललेलं आहे. आता हे काय नवीन? नवीन नाही, हे जुनच आहे. आणि त्यात त्या राधाची भर पडली. आता तिला कशाला उगीच बोलताय? तिला कशाला बोलता म्हणजे काय? अगं, ती आहे एकुलती एक, लाडावलेली. तिच्या मनाला वाटेल तसं ती वागते, पण तिच्या संगतीत आपले चिरंजीव सुद्धा हल्ली तसेच वागायला लागले. एक मिनिट. काकू, इथे जाम उकाड आहे आणि एवढ्या उकाड्यात आपण फुलं नाचतोय. बरं ऐक ना ऐक ना, इकडे कुठेतरी पाणी वगैरे असेल स्टॉल, मी जाऊन बघून येतो. कुल कुल कुल, ठीक आहे. पण मी काय म्हणते, लवकर आहे कारण मी ते एकटीच आहे. हो हो, मी जाऊन येतो, तू तू थांबशील. हो, पण लवकर. ओके ओके. Sorry, sorry. हॅलो हॅलो वैदेही, गौरव. काय गौरव गौरव? एक मिनिट एक मिनिट, मला, अरे मला ऐकू येत नाही इथे. काय काय म्हणतोस तू? अगं गौरव गौरव. गौरव? हो गौरव. अरे काय बोलतो, मला एक्झॅक्टली काय काही कळत नाहीये. मला काय म्हणतो? गौरव. अरे कोण गौरव? हाय वैदेही. हाय गौरव. हाय. तू तर मूवी ला जाणार होता, पण इथे कसं काय? सहजच आलो मी इथे. तुला तुझ्या बाबांनी काय दांडिया खेळायचं काम दिलंय का?
चोक वाट नाही ते काय झालं काय काय काम संपलं बाबांचं संपलं दांड्या घ्यायला पण मला एक सांग वैदेही तू नेहमी अशी एकटीच जाते का तन गणपती आणि नवरात्रीला येतेस का ग काही बोलत नाही तसं नाहीये ते काय ते विकुडी आलाय माझ्याबरोबर विकी आलाय कुठे कुठे विकी कुठे अरे तेच शोधायचं ना तेच लहान आहे ना खूप लहान आहे ना तो तन हरवलाय बरं मी त्याला शोधते आपण उद्या भेटू बाय 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 माणूस राधा तू इकडे असं भूत पाहिलं सगळं का रिॅक्ट होतोयस तू खेळायला आलास तशीच मी पण खेळायला आली आहे एकटी झालीस एकटी कशी येईन मानस माझा एक फ्रेंड आहे ऍक्च्युली माझ्या कझिनचा फ्रेंड आहे आणि माझा कझिन पण येणार होता पण त्याचं कॅन्सल झालं मग आम्ही दोघे चाललो मग निघू मी ए निघू काय हे बघ माझा तो फ्रेंड आहे ना काही खायला मिळतोय का बघायला गेलाय आणि मी प्रचंड बोर झाली आहे आपण दांडिया खेळूया नाही नाही नको ऐक ना कशाला कशाला पाच मिनिट ऐक ना राधा मला ना ऍक्च्युली मी पाणी घ्यायला चाललो होतो माझे मित्र थांबले त्यांच्यासाठी मला पाणी घेऊन जायचं मानस वरुण धवन एवढा भाव खात नाही आणि मी विचारल्यावर तर नाहीच अगं भाव वगैरे नाही मला खरंच ते थांबले म्हणून मला जायचं पाच मिनिट खेळून काय बिघडणार आहे तुझं आपण अगं सर आपण निघूया खूप उशीर झालाय एखाद्या दिवशी उशीर झाला तर काय हरकत आहे अहो पण पण नाही आणि बीड नाही आपण तरुण लोकांनी ना मजा करायला काय हरकत आहे तरुण तुम्ही कि मी आपण दोघही माणसानं तरुण असणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण आहोत आहे की नाही काहीतरी सर तुमचं सर म्हटलं की नाही म्हटलं की नाही मग आता रमो दांडियो का दांडियो रमो रमो दांडियो रमो दांडिया रमो म्हणे अरे काय हे अर्ध वर्तमानपत्र नवरात्रीच्या जाहिरातीने भरलेलं आहे कुठलाही सण आला की यांचं सुरू सेल डिस्काउंट ऑफर अरे बातम्या कमी आणि जाहिराती जास्त काय पत्रकारित आहे काही तुम्हाला कसं काहीच रुचत नाही हे बघ मला जे चूक वाटतं जे खटकतं ते मी स्पष्ट बोलतो अजूनही मला चलता हे नावाचा संवेदना बधीर करणारा रोग झालेला नाहीये एक मिनिट राधा हॅलो बाबा ऐकायला नाही येते हॅलो अरे तू कुठे आहेस कधी घरी येणार आहेस मी बाहेर आहे मी लवकर पोहोचेन तुम्ही काळजी करू नका थोडा उशीर होईल पण मी येईन अरे काळजी करू नका म्हणजे काय तरणा मुलगा रात्री अपरात्री बाहेर असलेल्या बापाने काळजी नाही करायची तर काय करायचं हॅलो ऐका मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो मी पोहोचतो तुम्ही काळजी करू नका ओके बाय 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 हॅलो काय रे कोणाचा फोन होता काय नाही बाबांचा फोन आत्ता हो सगळं ओके आहे ना नाही ऑल ओके काही प्रॉब्लेम नाही घरी कधी येणार ते विचारत होते मग ठीक आहे रे चला आपण खेळूया ऐक ना मला तहान लागली आहे पाणी पिऊन येऊया ऐक ना मी काय म्हणतोय मी घेऊन येतो पाणी तू थांब इकडे हा नको 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 मी पण येते मी बोर होईन रे ऐक ना मी घेऊन येतो अरे इथेच आहे पण एकच तेच सांगतो अरे हा माणूस कुठे आहे प्लीज एक्सक्यूज मी